वारी अंतरंग मालिकेच्या मागील भागात आपण 4-5 लाख वारकरी, हजारो भाविक, तरीही वारीमध्ये सर्व काही सुरळीत कसं पार पडतं हे पाहिलं होतं. वारी सोहळा जसा लष्करी शिस्तीचा तसाच तो सूक्ष्म व्यवस्थापनाचाही. वारीतील व्यवस्थापनाचे जगभरात कौतुक केले जाते. जगाच्या पाठीवरील अनेक अभ्यासक या सोहळ्याचं निरीक्षण करण्यासाठी, हा सोहळा अनुभवण्यासाठी वारीमध्ये सहभागी होत असतात. वारी अंतरंग मालिकेच्या आजच्या भागात वारी सोहळ्यातील सूक्ष्म व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण असलेल्या दिंडी समाजचे अंतरंग जाणून घेणार आहोत. चितळे बंधू प्रस्तुत वारी अंतरंग, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. वारी सोहळ्यात मोठा जनसमुदाय सहभागी होत असल्याने वारकरी आणि दिंडी प्रमुखांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी वारकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 1979 साली श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज या संघटनेची स्थापना झाली. अत्यंत वैभवशाली अशा या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची जी परंपरा आहे तिची व्याप्ती आता खूप वाढलेली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज या संघटनेच्या संदर्भात, संस्थेच्या संदर्भात, याच्या बैठकाच्या संदर्भात पालखी सोहळ्यातील विशेष करून असं सांगता येईल, मुळात या संघटनेची, संस्थेची स्थापना ज्या करण्याकरता झाली की पूर्वीही काही संवाद असल्याशिवाय, काही चर्चा केल्याशिवाय, काही परंपरेचे निर्णय वगैरे घेतले जात नसत. ज्येष्ठ मंडळी तशा पद्धतीची चर्चा करायची. कालांतरानं संस्थान कमिटी आल्यानंतर तिच्याकडे जरी नियोजनाचं कार्य असलं तरी बाकीचे सर्वच वारकऱ्यांचे, दिंडी मालकांची जे काही समस्या असतील किंबहुना काही परंपरेच्या संदर्भात, तर संस्थानलाही गरज भासली आणि त्या टायमाच्या, त्यावेळेच्या ज्येष्ठ मंडळींनाही अशी या ठिकाणी गरज भासली की आपण समन्वयाने या ठिकाण निर्णय अशा प्रकारचे घेतले जावेत. या न्यायानं श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज या संघटनेची स्थापना सर्वसाधारण 40-45 वर्षापूर्वी झालेली आहे आणि याच्या माध्यमातून अनेक वेळेला अशा पद्धतीच्या काही विषयावर चर्चेनं आणि समन्वयानं काही निर्णय घेतले गेलेले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0% प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. अनेक वारकऱ्यांची मिळून एक दिंडी, अनेक दिंड्यांचा मिळून एक पालखी सोहळा आणि अनेक पालखी सोहळे मिळून आषाढी वारी. वारीचा मूलभूत घटक असलेल्या वारकऱ्याला सोहळ्यात कोणत्या समस्या येत आहेत आणि त्याचे निराकरण कसे करता येईल हे दिंडी समाजचे मुख्य कार्य. दिंडी समाज म्हणजे दिंडी मालकांच्या आणि संस्थान कमिटीच्या मधला एक दुवा आहे. कारण का ही सगळी कार्यकारिणीवरची असणारी मंडळी जी आहेत ती स्वतःच दिंडी मालक असल्या कारणानं, स्वतःच या ठिकाणी बरोबर चालत असल्या कारणानं यांनाच वारकऱ्याच्या समस्या या ठिकाणी पूर्ण जाण, त्याचबरोबर दिंडी प्रमुखांना किंवा वारकऱ्यांना जरी काय वाटलं तर त्यांनी अगदी मनमोकळेपणानं आमच्यापाशी व्यक्त होतात, त्यांच्या काही अडचणी सांगतात, मग त्या या ठिकाणी संस्थान कमिटी असो, शासन दरबार असो, आम्ही त्याचं या ठिकाणी मांडण्याकरता आणि त्याचा पाठपुरावा करण्याकरता प्रयत्न करतो. वारकरी हा दिंड्यांमध्ये चालत असल्याने वारी काळात दिंडी प्रमुख व वारकऱ्यांचा रोजचा संपर्क, यामुळे दिंडी प्रमुखांना वारकऱ्यांच्या समस्यांचे आकलन होत असते. त्यामुळे वारकऱ्यांच्या नेमक्या समस्या समजून त्यापुढे संस्थान कमिटी प्रशासनाकडे मांडण्यासाठी दिंडी प्रमुख योग्य ठरतील हे जाणूनच दिंडी समाज संघटनेत केवळ दिंडी प्रमुखांना स्थान देण्यात आले. पालखी सोहळ्यातील जी बैठक असते तर ती बैठक सर्वसाधारणपणे पालखी सोहळ्यातील हे संपूर्ण प्रमुख विश्वस्त, त्याचबरोबर पालखी सोहळ्यातील मानकरी, त्यानंतर दिंडी मालक यांच्या व्यतिरिक्त फारसा इतर लोकांना प्रवेश असत नाही. काही कारणास्तव, काही अपवाद वगळता तिथं काही मंडळी पूर्व परवानगीने या ठिकाणी येऊ शकतात.
या संघटनेच्या कार्यकारिणीत 11 जणांचा समावेश असतो. दर 5 वर्षांनी ही कार्यकारिणी बदलली जाते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सदस्य आदी पदे असतात. विद्यमान पदाधिकारी शिफारस करतात आणि नवीन कार्यकारिणी स्थापन होते. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज या संस्थेवर जी कार्यरत असणारी कार्यकारिणी असते त्या कार्यकारिणीमध्ये प्राधान्यानं त्याला स्वीकारलं जातं की जो या ठिकाणी परंपरेचा दिंडी मालक आहे किंबहुना तो स्वतःच्या मालकीची दिंडी असली पाहिजे. कारण चर्चा करताना त्याच्या अनुभवाचा किंवा त्याच्या ज्ञानाचा या ठिकाणी उपयोग व्हावा. इथं कोणी या ठिकाणी बहिस्त व्यक्ती या कार्यकारिणीवर यावे म्हणत असेल तर तिला ते कदापि शक्य होत नाही आणि पूर्वीची तशी परंपराही या ठिकाणी नाही. शक्यतो करून दिंडी मालकालाच या ठिकाणी किंवा कुणीतरी या ठिकाणी मग पुरस्कृत करून या ठिकाणी येऊ शकतो. परंतु शक्यतो प्राधान्यानं दिंडी मालकालाच इथं स्वीकारलं जातं. कारण ज्याची समस्या आहे तोच व्यक्ती इथं असावा आणि तो अशा पद्धतीचा विचार करणारा असावा की अत्यंत निरपेक्ष भावनेने विचार करणारा समाज. कारण दिंडी संघटनेचं नावच समाज असं आहे, दिंडी समाज. समाजाचा विचार करणारा, समाजाला बरोबर घेऊन चालणारा, कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी द्वैत पोटामध्ये न ठेवता अगदी अत्यंत निरभमाने व्यक्तीचा असं या ठिकाणी स्वीकार केला जातो. अशा पद्धतीने या कार्यकारिणीवर सध्या 11 जणांची या ठिकाणी कार्यकारिणी असते आणि त्या प्रत्येकजण हा या ठिकाणी सेवेकरी, ज्ञानोबराईची सेवा या भावनेतून येत आहे. ही काही कुठल्याही प्रकारची आत्ता सांप्रत कालामध्ये अनेक संघटना आहेत तशा प्रकारची कुठलीही या ठिकाणी राजकीय संघटना नाही. तशा कुठल्या विषयात ही कधी रस्त्यावर उतरत नाही. ही फक्त वारकऱ्यासाठी अत्यंत संयमानं काही म्हणणं मांडणारी संघटना आहे. इतर संघटनासारखे कुठं कुठल्या गोष्टीसाठी ही रस्त्यावर होणार, आक्रमक होणार अशी काही या ठिकाणी ही संघटना नाही. हिचं स्वरूप केवळ आणि केवळ सांप्रदायिक अशा प्रकारचं आहे आणि शक्यतो हिचं कार्य हे सुद्धा या ठिकाणी वर्षभर या ठिकाणी बाकीचं पत्रव्यवहार चालू असतात परंतु मुख्य कार्य हिचं ज्ञानोबराईच्या पालखी सोहळ्यापुरतं जिथं मर्यादित अशा प्रकारचं आहे. प्रामुख्याने आषाढी वारीचे नियोजन आणि समस्या मांडण्यासाठी किमान 5 बैठका घेतल्या जातात. चैत्र वारीवेळी आषाढी वारीच्या नियोजनासाठी पंढरपुरात बैठक घेतली जाते. यावेळी पालखी सोहळ्यादरम्यान दिंडी प्रमुखांच्या समस्या, सूचना, संस्थान कमिटीकडून दिंडी प्रमुखांना सूचना या संदर्भात चर्चा होते. त्यानंतर आवश्यकता भासल्यास आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याच्या आधी तसेच पालखी सोहळ्यादरम्यान ज्या ठिकाणी पालखीचा 2 दिवस मुक्काम असतो त्या ठिकाणी सासवड, फलटण, लोणंद, शेगाव आदी ठिकाणी बैठक घेतली जाते. या बैठकीला दिंडी समाजचे पदाधिकारी, आरफळकर वंशज प्रतिनिधी, चोपदार, शितोळे सरकार, माऊली संस्थांचे विश्वस्त, सोहळा प्रमुख वासकर महाराज यांची उपस्थिती असते. ही बैठक शितोळे सरकार यांच्या जरीपटक्याच्या पालावर घेतली जाते. पालखी सोहळ्यातील जी बैठक असते तर ती बैठक सर्वसाधारणपणे श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान झाल्यानंतर, प्रस्थान पूर्वही या ठिकाणी काही गरज भासल्यानंतर त्याची बैठक घेतली जायची. परंतु विशेष करून पालखी सोहळा प्रस्थान झाल्यानंतर सासवडला गेल्यानंतर श्री क्षेत्र सासवडला पहिली मीटिंग जिथं 2 दिवस असतील सर्वसाधारण तिथं अशा पद्धतीचं मीटिंगचं, बैठकीचं अशा प्रकारचं नियोजन. ही बैठक जी आहे श्रीमंत श्री शितोळे सरकार यांच्या जरीपटक्याच्या पालावर, जरीपटक्याच्या खाली म्हणजे हा संपूर्ण पालखी सोहळाच त्या नेतृत्वाखाली निघत असल्या कारणानं त्या बैठकासुद्धा या होतात. तर त्या पालखी सोहळ्यातील बैठका हा त्याच ठिकाणी होतात. फक्त जिथं जरीपटक्याचं निशाण असतं, शितोळे सरकाराचा जरी पटका असतो, त्या पालावर अशा प्रकारच्या त्या मीटिंगा होतात. समाज आरतीच्या वेळेला संध्याकाळी दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी होणाऱ्या बैठकीची वेळ पुकारली जाते. त्यानुसार त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित होतात. समाज आरतीच्या वेळी दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी होणाऱ्या बैठकीची वेळ सांगितली जाते. बैठकीत दिंडीकर, वारकऱ्यांच्या समस्या, पालखी तळ, जागेचा प्रश्न, स्वच्छता, परंपरेच्या संदर्भातील प्रश्न आदी प्रश्नांवर चर्चा करून सर्वानुमते मार्ग काढला जातो. आज एवढ्या सर्व मंडळीचं नियोजन करत असताना आणि हे सगळा सोहळा दर दिवशी वेगवेगळ्या गावात दुपारला एका ठिकाणी, मुक्कामाला एका ठिकाणी,
विसावायला एका ठिकाणी असं असल्या कारणाने एवढा सर्व समाज घेऊन जात असताना तशाच परिस्थिती जे या ठिकाणी काही समस्या उभ्या राहतात त्यात स्वच्छता असतील, जागेचे काही प्रश्न असतील, ह्या सर्व या बैठकीमध्ये नियोजन केलं जातं. मग शासन दरबार या ठिकाणी याचा मागणी केली जाते. काही तळासंदर्भात या ठिकाणी असतात, तळाच्या वाढीव मागणीसाठी काही असतात, काही तळासाठी या ठिकाणी जागेच्या स्थलांतराबाबत काही मागण्या असतात, त्याचबरोबर काही वाटचालीच्या ज्या समस्या असतात, त्याचबरोबर काही परंपरेच्या संदर्भात सुद्धा काही या ठिकाणी निर्णय होतात. की जे या सर्वांच्या समन्वयातून या ठिकाणी घेतले जातात. कारण का ज्येष्ठ मंडळींच्या चर्चेद्वारे विचार विनिमयातून ज्या सगळ्या गोष्टी पार पडतात, कुणीही या ठिकाणी एकटा हा निर्णय घेऊ शकत नाही. ही संघटना आषाढी वारी पालखी सोहळा तसेच कार्तिकी वारी संजीवनी समाधी सोहळा यावर प्रामुख्याने कार्यरत असते. वारी अंतरंगाच्या आजच्या भागात दिंडी समाजाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची यंत्रणा कशी काम करते हे जाणून घेतलं. उद्या पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.